नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपला सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता सातवी प्रथम सत्र पेपर विषय मराठी एकूण पन्नास गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे दोन तास यामध्ये आपण सर्वात पहिले विद्यार्थ्याचं नाव आणि विद्यालयाचं नाव इथे लिहायचं आहे आए। यानंतर यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे प्रश्न क्रमांक एक अ खालील लिहिलेला उतारा वाचा व सूचनेनुसार कृती करा त्यामध्ये पहिलं आकृती पूर्ण करा वादळी पावसाची वैशिष्ट्ये तर उत्तर विजा कडाडल्या गारपीट झाली यानंतर दोन पाठ होणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उच्चार उतार्यात आलेला आहे तर उत्तर पाठ होणे या अर्थाचा झुंजुमजून होणे हा वाक्यप्रचार उतारण्यात आलेला आहे यानंतर आपल्याला येथे जो उतारा दिसतो आहे तर हा उतारा आपण व्यवस्थितपणे वाचायचा आहे वडील आपण प्रश्न आणि त्यांची उत्तरे यामध्ये पाहणार आहोत आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे यानंतर यामध्ये तीन आहे शब्दजाल पूर्ण करा तर अ वादळाच्या तडाख्यात सापडलेला उत्तर वाघ ब वाघ इथे उभा राहिला तर उत्तर पडका खिंडाराच्या बाजूमागील भिंतीने आणि क उतरात आलेले दोन समानार्थी शब्द तर उत्तर झुंजूमंजू आणि पहाट इत्यादी दोन समानार्थी शब्द उतरात आलेले आहेत यानंतर चार मुसळधार पावसाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा उत्तर जोरदार वादळी पाऊस झाला या पावसाचे वैशिष्ट्य म्हणजेच विजांचा कडकडात कर व गारपीट झाली होती अशा पावसाच्या तडाख्यात वाघ सापडला होता या पावसाच्या तडाख्यातून सुटून वाघ गावात शिरून एका पडक्या खिंडारातील बाजूमागच्या भिंतीलगत थांबला होता अशा प्रकारे मुसळधार पावसाचे वर्णन आपण लिहायचे आहेत यानंतर यामध्ये दोन स्वप्न लढ्याच्या गोष्टी कोणाकडून एकत्र उत्तर आजोबांकडून तीन देशाची परिस्थिती केव्हा सुधारेल असे त्यांना वाटे उत्तर इंग्रजांना देशाबाहेर काढल्यानंतर देशाची प्रगती सुधारेल असे त्यांना वाटे यामध्ये आपल्याला येथे जो उतारा देण्यात आलेला आहे तर आपण हा उतारा व्यवस्थितपणे वाचायचा आहे यानंतर चार खलबते चालण्याची ठिकाणे उत्तर माडीवरच्या खोलीत बंद दाराड पाच देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी भाऊंनी काय केले तर उत्तर लहानपणापासून भाऊंच्या मनात इंग्रज सरकारविरुद्ध असंतोष होता इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही ना असे त्यांना वाटत असे म्हणून इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य लढा द्यायचा विचार त्यांच्या मनात आला त्यांनी गदर नावाची संघटना स्थापन केली क्रांतिकारांच्या गुप्त बैठका घेत असत अशा प्रकारची देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी भाऊंनी कार्य केले यानंतर सहा तुम्हाला माहीत असलेल्या क्रांतिकारांची नावे लिहा उत्तर भगतसिंग मंगलपांडे टोपे राजगुरू चंद्रशेखर आझाद गेनू झासीची राणी लक्ष्मीबाई सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर चापेकर बंधू खुदिराम बोस लाल बालपाल इत्यादी यानंतर क खाली दिलेला उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा त्यामध्ये एक खुपेवरील सर्व मुले गेली तर उत्तर साखर शाळेत दोन तोडणी बंद असले असल्याचे कारण तर उत्तर बाजार तीन वाटण वाटायला बाहेर आलेली उत्तर लक्ष्मी यानंतर आपल्याला इथे जो उत्तर दिलेला आहे तर आपण हा उतारा व्यवस्थितपणे वाचायचा आहे बाजार असल्याने आज तोडणी बंद होती चार यामध्ये माऱ्याला झटका देण्याचा अर्थ काय होतो तर उत्तर माऱ्याला झटका देणे याचा अर्थ नकार दर्शवणे किंवा नाराजगी दाखविणे यानंतर पाच साध घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा उत्तर आवाज देऊन बोलवणे आणि दोन शाळेत जाण्यासाठी मुले नेहमीच एकमेकांना साध घालतात यानंतर सहा आव समधी लेकर शाळेला गेली अन तुपलं या वाक्यप्रचाराचा अर्थ प्रमाण भाषेत लिहायचा आहे तर उत्तर ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांची भाषा आहे लक्ष्मी ताराला म्हणते सर्वांची मुले शाळेला गेली आणि तुमचा मुलगा शाळेत गेला नाही का असा यावरील वाक्याचा अर्थ होतो यानंतर प्रश्न क्रमांक दोन खालील कविता वाचा व कृती पूर्ण करा त्यामध्ये एक कवित्रीची मराठी भाषेशी नाते तर उत्तर मुलगी आणि आईप्रमाणे यानंतर दोन खरा भाग्यवंत तर उत्तर भाषेचे अमृत प्राशन करणारा खरा भाग्यवंत तीन मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द तर उत्तर आई अमृत रत्ना आणि कांचन यानंतर आपल्याला येथे जे कविता देण्यात आलेली आहे तर ही कविता आपण व्यवस्थितपणे वाचायची आहे यानंतर चार वरील कवितेतील शेवट समान असलेले शब्द लिहायचे आहेत त्यामध्ये एक आहे भिजली उत्तर सजली आणि दोन आहेत थोरवी उत्तर ओवी यानंतर ब खाली दिलेली कविता वाचा व कृती पूर्ण करा एक चौकटी पूर्ण करा गाणी गात फिरणाऱ्या उत्तर गोपी आणि देवदर्शनाला निघालेल्या उत्तर ललना यानंतर दोन कवितेत असलेल्या प्राणी व पक्ष्यांची नावे लिहा बगडे हरणी आणि तिची बाळे खिल्लारे इत्यादी या कवितेत आहेत आणि कवित्रीचे पूर्ण नाव आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे यानंतर तीन वरील कवितेत कोणती ओर तुम्हाला आवडली आहे तर उत्तर खिल्लारेई चरती राणी गोपई गाती गात फिरे गाणी मंजूळ पावा गायातयाचा श्रावण महिमा एकसुरे आणि प्रश्न क्रमांक तीन यामध्ये अ खाली दिलेल्या शब्दांचे सामान्य रूप लिहा एक बागेत उत्तर बाग आहे दोन शाळेतला उत्तर शाळे ब खालील एका वाक्यातील शब्दयोगी अवयव वापरून लिहायचं आहे टेबलाखाली पुस्तक आहे तर उत्तर टेबलाखाली आणि दोन माकड झाडावर चढले तर उत्तर झाडावर यानंतर आपल्याला इथे पत्रही लिहायचं आहे तर ते है है पत्र आपण व्यवस्थितपणे इथे वाचायचं आहे व संपूर्ण पत्र हे लिहायचं आहे यानंतर यामध्ये ब यामध्ये आपल्याला निबंध लिहायचा आहे माझे आवडते शिक्षक पूरग्रस्तांचे मनोगत वाचनाचे फायदे व माझा महाराष्ट्र तर माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र हा मला खूप प्रिय आहे माझ्या महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे माझ्या महाराष्ट्रात मराठी भाषेसोबतच कोकणी खानदेशी बंजारी हिंदी इंग्रजी संस्कृत इत्यादी भाषा बोलल्या जातात मराठी भाषेला माझ्या महाराष्ट्रात मातृभाषेचा मान आहे माझ्या महाराष्ट्रात संतांची भूमी आहे संशोधकांची भूमी देशभक्तांची भूमी समाजसुधारकांची भूमी क्रांतिकारांची भूमी म्हणून ओळखले जाते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मुक्ताबाई संत जानाबाई यांचे याच मातीत जन्माला आलेले आहेत समाजसुधारक गाडगेबाबा सेनापतीबापाट महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगेबाबा इत्यादी समाजसुधारकांनी याच मातीत जन्म घेतला आहे या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांची यांच्यासारखा महान राजा होऊन गेला शत्रूच्या सुनामध्ये आपली आई पाहणारा एक आदर्श राजा जानता राजा याच महाराष्ट्रात जन्माला आला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे धन्यवाद